नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मित्र समजले जाणारे आणि भाजपचे संकटमोचक म्हणूनही ख्याती असलेले गिरीश महाजन हे तर स्वतः संकटात सापडले नाहीत ना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर कोण अशी जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा अनेकांनी गिरीश महाजन हेच होऊ शकतात उपमुख्यमंत्री असा अंदाजही व्यक्त केला. ही गुड न्यूज पूर्ण होण्याच्या आधीच किंवा ही गुड न्यूजची हवा बसण्याच्या आधीच गिरीश महाजन यांच्या पुढे आता दुसरं संकट उभं राहिलेलं आहे. ते संकट आहे जळगावमधली बदलती राजकीय समीकरणं. खडसे विरुद्ध गिरीश महाजन यांचा संघर्ष जळगाव जिल्ह्यानं आणि महाराष्ट्रानं देखील गेली 10 वर्षे पाहिला. खडसे हे महाजन यांना वारंवार आव्हान देत होते आणि महाजन हे देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीनं खडसे यांना राजकीयदृष्ट्या नामोहरण करण्याचा प्रयत्न करत होते. याच्यामध्ये महाजन यांची सरशी झाली खरी, पण एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली आणि सारेच वारे फिरले आणि सारीच समीकरणं देखील फिरली. एकनाथ खडसे हे तांत्रिकदृष्ट्या अजूनही भाजपमध्ये नाही आहेत, तरीही त्यांच्या सूनबाईला मंत्री करणं याचा अर्थ एकनाथ खडसे यांच्याबद्दल जो काही पूर्वग्रह किंवा ग्रह गैरसमज किंवा काय आरोप त्यांच्याबद्दलचे होते त्याबद्दल आता भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी थोडीशी एक सौम्य भूमिका घेतलेली दिसून येते आहे आणि त्यामुळंच खडसे यांच्या घरामध्ये जवळपास 5-6 वर्षानंतर लाल दिवा आता पुन्हा दिसू लागणार आहे. खडसे हे भाजपमध्ये का आले नाहीत याची अनेक कारणं होती. त्यातलं एक महत्त्वाचं कारण होतं फडणवीस आणि गिरीश महाजन यांचा विरोध असं देखील बोललं जात होतं. त्यामुळंच लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांचा भाजप प्रवेश होऊ शकला नाही. आता खडसे यांना मंत्रिपद देऊन एकनाथ खडसे हे आता भाजपचेच झाले आहेत हे मात्र नक्की. पण या साऱ्या खेळामध्ये गिरीश महाजन यांना मात्र थोडासा एक फटकाच बसलेला आहे. खडसे यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही गिरीश महाजन यांच्यावरतीच होती. खडसे या राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचाराला जातात मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांना किंमत देत नाही असा आरोपही सुरुवातीला प्रचाराच्या दरम्यान सगळा झालेला होता. आणि त्याच्यामध्ये गिरीश महाजन यांच्यासमोरच रक्षा खडसे यांना भाजप कार्यकर्ते बोल लावत होते, थेट आरोप करत होते. या व्हिडिओमध्ये आपल्याला गिरीश महाजन हे कार्यकर्त्यांची बाजू घेताना दिसत होते, मात्र आता त्याच रक्षा खडसे या सर्व भाजप कार्यकर्त्यांच्या नेत्या बनून आता पुन्हा जळगाव जिल्ह्यामध्ये परतणार आहेत. त्यामुळे स्वाभाविकच जळगावमधली सगळी जी समीकरणं आहेत ती नक्कीच बदलणार आहेत. गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचीही मैत्री सर्वश्रुत आहे, त्यामुळं गिरीश महाजन यांच्याकडे एकट्या जळगावचीच नाही तर लातूर जिल्ह्याची देखील जबाबदारी होती. आणि लातूर जिल्ह्यामध्ये ते पालकमंत्री म्हणून काम करत असताना तेथील भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे हे देखील मोठ्या मतानं हारले. या लातूरच्या निवडणुकीमध्ये देखील गिरीश महाजन यांनी पुरेसं लक्ष घातलं नाही किंवा जे काही लक्ष घातलं ते आपल्याच उमेदवाराला अडचणीत आणणारं ठरलं अशी देखील आता चर्चा होऊ लागलेली आहे. त्यामुळं या संकटमोचकाचा उपयोग लातूरमध्ये तर झालाच नाही अशी बोंब तिथल्या आता काही कार्यकर्त्यांनी उठवायला सुरुवात केलेली आहे. साहजिकच याला काही वेगवेगळे पदर देखील आहेत. गिरीश महाजन यांचं सारं लक्ष जळगावमध्ये होतं त्यामुळे लातूरमध्ये लक्ष देता आलं नाही असा दावा ते करू शकतात, पण संपूर्ण प्रचाराच्या काळामध्ये गिरीश महाजन एकदाही लातूरमध्ये फिरकले नाहीत याच्याकडे अनेकांनी बोट ठेवलेलं आहे. त्यामुळंच गिरीश महाजन यांचा लातूरमधला देखील प्रभाव फारसा दिसून आलेला नाही आहे. त्याशिवाय जळगावमध्ये त्यांची थोडीशी उलटगंती सुरू झाली आहे की काय असं देखील आता वाटू लागलेलं आहे. यातला सगळ्यात महत्त्वाचा जो पदर आहे की नाशिकमध्ये देखील पक्षाला अपेक्षित असे यश मिळालं नाही. नाशिकची पण जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावरतीच होती. नाशिकमध्ये भाजपच्या उमेदवार दिंडोरीमधनं उभ्या होत्या, त्या भारती पवार त्या पराभूत झाल्या. नाशिकमध्ये लोकसभा मतदारसंघामधनं हेमंत गोडसे यांनाही दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे या सगळ्या पराभवाचं एक खापर हे नेहमीच दुसऱ्या कोणावरती फोडलं जातं आणि आता सध्या ही वेळ जी आहे खापर फोडून घेण्याची ही गिरीश महाजन यांच्यावर आलेली आहे. आणि त्यामुळंच ओबीसी चेहरा म्हणून रक्षा खडसे यांची आता नवीन वाटचाल नवीन प्रगती सुरू झालेली आहे. पण ज्यावेळी रक्षा खडसे यांची प्रगती होईल त्याचवेळीस गिरीश महाजन यांचा डाऊनफॉल किंवा त्यांची उतरती कळा सुरू होणार आहे का काय हे आता आपल्याला आगामी काळात दिसून येईल. भाजपमधली समीकरणं बदलत आहेत. देवेंद्र फडणवीस हे देखील लोकसभा निवडणुकीनंतर थोडेसे बॅकफुटवर गेलेले आहेत आणि त्यामुळंच फडणवीस यांच्या गटामधले किंवा त्यांच्या अतिशय निकटवर्तीय हे देखील काही अडचणी सापडल्या आहेत की काय आणि ती त्याची सुरुवात
गिरीश महाजन यांच्यापासून होते आहे की काय, याकडे देखील आपलं सर्वांचं लक्ष राहील. पण सध्या तरी गिरीश महाजन यांच्यावरती खडसे हे वडसर ठरलेले आहेत. अर्थात यात खडसे यांचे स्वतःचे फारसे काही प्रयत्न नसावेत. एकूणच भाजपला एक ओबीसी चेहरा मंत्री म्हणून द्यायचा होता, महिला म्हणून एक चेहरा मंत्री म्हणून द्यायचा होता, आणि त्याच्यामध्ये रक्षा खडसे या एकदम फिट बसल्या आणि स्वाभाविकच त्यांची निवड झाली. पण याचा एक अप्रत्यक्ष म्हणा किंवा अप्रत्यक्ष फटका हा गिरीश महाजनांना यापुढे सहन करावा लागणार आहे. गिरीश महाजन हे जळगावचे अनभिषिक्त सम्राट म्हणून यापुढे वावरत होते, पण आता रक्षा खडसे त्यांना आव्हान देण्यासाठी सज्ज झालेले आहेत, एवढे मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.